या लक्षवेधीच्या माध्यमातून पनवेल महापालिका हद्दीतल्या खारघर या शहरातल्या अनेक नागरिकांनी केले सातत्याने वारंवार गेल्या काही वर्षांमध्ये केलेली मागणी आणि त्याच्या अनुषंगाने अलीकडच्या काळामध्ये नव्याने दिलेले काही परवाने याच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती लोकांमध्ये असंतोष झालेला आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय या लक्षवेधीच्या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधत असताना वेळोवेळी या खारघर शहराच्या मध्ये पूर्वी इथे जेव्हा ग्रामपंचायत होती 2016 पूर्वी त्यावेळेला देखील त्या ठिकाणी दारूबंदी ही सर्व नागरिकांनी आणि सर्व तिथल्या व्यवस्थेनं या ठिकाणी स्वीकारलेली होती. मधल्या कालावधीमध्ये महापालिका झाली आणि महापालिका झाल्यानंतर त्या परिसरामध्ये काही अशा पद्धतीचे ठराविक व्यावसायिक आहेत की ज्यांनी पुन्हा इथं सर्रासपणानं दारू कशी उपलब्ध होईल विकली जाईल याच्यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत. अध्यक्ष महोदय खारघर आणि परिसरामध्ये जवळपास आता मेडिकल इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अशा क्षेत्रातील विविध अशी 17 कॉलेजेस आणि जवळपास 35 शाळा या परिसरामध्ये आहेत. अध्यक्ष महोदय गेल्या काही कालावधीमध्ये या सगळ्या परिसरामध्ये अवैधरित्या ड्रग्जचा व्यापार केला जातो या संदर्भामध्ये तक्रारी दाखल झाल्या पोलिसांनी कारवाई केलेली आहे. वेगवेगळ्या नायजेरियन वंशाच्या लोकांच्या टोळ्या या परिसरामध्ये ड्रग्जच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. अध्यक्ष महोदय इथल्या शाळा कॉलेजेस मधल्या विद्यार्थ्यांच्यासाठी हा खूप मोठा धोका आहे. अनेक विद्यार्थी म्हणजे हजारो विद्यार्थी या परिसरामध्ये हे हॉस्टेलला राहत आहेत. अशा वेळेला ही ड्रग्जची संस्कृती दारूची चंगळवादी संस्कृती ही पसरू नये याच्यासाठी अध्यक्ष महोदय ही दारूबंदीची मागणी सातत्यानं नागरिकांमधून केली जाते. अध्यक्ष महोदय जे लक्षवेधीचं उत्तर दिलंय यामध्ये म्हणताना सन्माननीय मंत्री महोदयांनी म्हटलंय की या ठिकाणी 28/11/2022 ला प्रशासकीय जो ठराव झालेला आहे हा सुसंगत नाहीये शासन अधिसूचनेची. मग नेमका हा प्रस्ताव कसा असायला पाहिजे होता या लोकांची जनभावना लक्षात घेता ही जनभावना लक्षात घेता या सर्व खारघर मधल्या नागरिकांना अभिप्रेत असलेली दारूबंदी ही लागू करण्यासाठी शासन पुढाकार घेईल काय आणि किती कालावधीमध्ये या निर्णयाची शासन अंमलबजावणी करेल? मंत्री महोदय. माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी प्रशांत ठाकूर साहेबांनी या ठिकाणी जी लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे त्याच्यामध्ये एकूण त्या परिसरामध्ये खारघर प्रभागामध्ये दुसरी 3 APL 3 परवाने आहेत. त्याच्यामधला एक दिलेला आहे तो 2004 साली दिलेला आहे, दुसरा दिलेला आहे तो 2015 साली दिलेला आहे आणि तिसरा जी अनुज्ञप्ती आहे ती जिल्हास्तरीय समितीच्या सप्टेंबर 22 मधल्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आलेली आहे. या अशा पद्धतीच्या परवाने देताना जे काही नियम आहेत आपल्या उत्पादन शुल्क विभागाचे त्याच्यामध्ये खाद्य ग्रह नोंदणीची अनुज्ञप्ती मुंबई दुकाने व संस्था कायद्यान्वये अनुज्ञप्ती शुल्काच्या 50% ऐपत प्रमाणपत्र आयकर विवरण थकबाकी नादेय प्रमाणपत्र बाकी म्हणजे या सगळ्या ज्या काही अटी आहेत त्या पूर्ण केल्यानंतरच या ठिकाणी आपण अशा पद्धतीचे परवाने हे जिल्हास्तरीय असणाऱ्या समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण मंजूर करत असतो. सन्मान्य सदस्य ठाकूर साहेब प्रशांत ठाकूर साहेबांनी 2 या ठिकाणी मुद्दे उपस्थित केले. एक तर त्या ठिकाणी असणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि त्या शैक्षणिक संस्थांच्या परिसरामध्ये असणारं दारूचा पण उल्लेख त्यांनी केला आणि ड्रग्जचा उल्लेख या ठिकाणी केला. तर ड्रग्जचा विषय सन्मान्य अध्यक्ष महोदय या विभागाशी उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित नाही, परंतु ज्या काही अनुज्ञप्ती आहेत किंवा जे APL 3 लायसन्स आहेत ती सगळ्या नियमांच्या अटींची पूर्तता करत असल्यामुळंच या ठिकाणी आपण दिलेले आहेत. सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं की ग्रामपंचायत असताना एकदा ठराव झाला, महानगरपालिकेनं एकदा ठराव करून पाठवला, परंतु सन्मान्य अध्यक्ष महोदय आपल्याकडं राज्य उत्पादन शुल्क विभागाचं जर एखादी दारूचं दुकान बंद करायचं असेल
तर त्याच्यामध्ये उभी बाटली आडवी बाटली ज्याला आपण म्हणतो तसं एकूण लोकसंख्येच्या 25% लोकांनी मागणी केली पाहिजे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे. ती मागणी केल्यानंतर मग माननीय जिल्हाधिकारी अशा पद्धतीनं मतदान घेतात. आता ही महानगरपालिका क्षेत्र असल्यामुळं तिथं गुप्त मतदानाची पद्धत आहे. त्याला सुद्धा नियम आहे की एकूण मतदारांच्या 50%पेक्षा जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि ते बाजून असेल तर चालू राहील, विरोधात असेल तर बंद होईल. ही विहित पद्धती ही या प्रकरणामध्ये माननीय सदस्य महोदय ठाकूर साहेब या ठिकाणी अवलंबलेली नाही. जर एकूण लोकसंख्येच्या 25% लोकांनी मागणी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केली, गुप्त मतदान जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याचे आदेश दिले आणि गुप्त मतदानात उभी बाटली आडवी बाटली करण्यासाठी ज्या कोट्याचं 50%पेक्षा जास्त मतदान व्हायला पाहिजे ती प्रोसिजर फॉलो झाली तर या बाबतीतला निश्चितपणे विचार केला जाईल. ठाकूर साहेब, या संदर्भामध्ये शासनानं असं आहे की उत्पादन शुल्क विभागांच्याकडून उत्तर दिलं जाणार आहे, पण यासाठीची प्रक्रिया शासनानं अवलंबायची आहे. आम्ही या संदर्भामध्ये जे नागरिक आहेत, तिथले ग्रामस्थ आहेत, विविध संघटना आहेत, यातर्फे ही मागणी पूर्वीच केलेली आहे. तर यासाठी शासन या संदर्भामधल्या या मागण्यांचा विचार करून सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत यासाठीची सगळी प्रक्रिया पूर्ण करेल काय आणि किती कालावधीत पूर्ण करेल. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.